चिकन मसाला बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून कांदा भाजून घेणार आहे. कांद्याला थोडस लाल करून घ्यायचंय. कांदा परतून झालेला आहे. टोमॅटोलाही परतून घेऊ. खोबरंही मी गॅसवरती भाजून घेतलंय. त्याचे बारीक काप करून घेणार आहे. भाजून घेतलेले खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले, ते याच्यामध्ये टाकून देणार आहे. कोथिंबीर मिक्स करून पसरवून घेऊ. भाजलेला मसाला काढून थंड करून मिक्सरमधून वाटून घेणार आहे. मसाला वाटून झालेला आहे. चिकन मसाला बनवून घेऊ. कढईमध्ये तेल घालून घेते. अद्रक लसूण पेस्ट, वाटून घेतलेला मसाला मिक्स करून घेऊ. काश्मीरी मिरची पावडर, मिक्स मसाला, धना पावडर मिक्स करून घेऊ. मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं. मसाला फ्राय झालेला आहे चांगला. त्याच्यामध्ये चिकन मी धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे, ते टाकून देणार आहे. मिक्स करून घेऊ. टेस्टनुसार मीठ पुन्हा मिक्स करून घेऊ. गरम पाणी टाकून घेऊ. कोथिंबीर घालून घेऊ. अशा प्रकारे तयार झालेला आहे चिकन मसाला. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.